नमस्कार, कसे आहात सगळे? छान ना? आज आपण रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारा तिसरा नाश्ता बघतोय. तो म्हणजे आलू पराठा, बटाट्याचा पराठा. तुम्ही म्हणाल, मग आलू पराठा काय रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो का? हो, बटाट्यामध्ये खरंच बरेचसे व्हिटॅमिन असतात. सी व्हिटॅमिन सुद्धा बटाट्यामध्ये असतो. त्यामुळे आपण आज आलू पराठा करतोय. हा आपल्या शरीराला खूप शक्ती देतो, पण तोही प्रमाणात खाल्ला तरच चांगला असतो. आज आपण आलू पराठा बनवूया. इथं मी बटाटे उकडवून घेतलेले आहे. लहान लहान बटाटे आहे म्हणून मी जास्त घेतलेले आहे. आणि बटाटे एकदम थंड करून घेतले आहे, तरच आपला आलू पराठा छान होतो आणि फाटत पण नाही. मी असे आता बटाटे मॅश करून घेते, हातानेच करते. बटाटे आपले सगळे मॅश करून घेतलेले आहेत मी. आता त्यात मसाले टाकूया. थोडी धन्याची पावडर टाकते, थोडी जिऱ्याची पावडर टाकते, थोडासा अर्धा चमचा चाट मसाला आहे, त्याने छान चव येते आपल्या बटाट्याच्या पराठ्यांना. इथं मी एक बारीक कांदा कापून ठेवलेला आहे, एक थोडी कोथिंबीर बारीक करून कापून ठेवलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली आधी. थोडी मिरची अशी बारीक कांडून घेतलेली आहे, कारण मोठ्या मिरच्या टाकल्या मुलांना तिखट लागतं. थोडं आल्याची पेस्ट करून घेतली आहे, लसणाची पेस्ट. आता हे आपण ह्या मसाल्यात टाकतोय बटाट्यात. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्ही किती तिखट खाता. आता यात थोडं पाव चमचा लाल मिरची पावडर टाकते. अगदी थोडीशी चिमूटभर हळद टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते, कारण आपण पिठात पण मीठ टाकणार आहोत म्हणून यात पण जरा चवीनीच मीठ टाका. आता हे छान मी मिक्स करून घेते. आपलं बटाट्याचं मिश्र एकदम छान तयार आहे, तुम्ही बघू शकता. आता मी ठेवून देते आणि आपण आता आलू पराठ्याचं पीठ मळून घेऊया. पीठ मळूया आता आपण. इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठाने छान होतात आपले आलू पराठे. 1 ते 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात चवीनुसार मीठ टाकूया. आपण बटाट्याच्या भाजीत पण मीठ टाकलेलं आहे, तो अंदाज घेऊनच मीठ टाकायचं आहे. आता हे छान मी पीठ मळून घेते. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळी नाही, छान पीठ मळायचं आहे आपल्याला मऊसर. बघा, आपलं पीठ मळून तयार आहे. जास्त पातळ पण भिजवलं नाही मी आणि जास्त घट्ट पण नाही, एकदम छान भिजवलं आहे. आता थोडंसं तेल लावून मळून घेते आणि 5-10 मिनटं तरी, 5-1 मिनटं ठेवलं तरी पुरेसं आहे. छान मळून घ्यायचं म्हणजे आपले पराठे एकदम छान होतात. आता मी थोडा रेस्ट करूया 5 मिनटं तरी. पराठे करण्याच्या आधी आपण लस्सी तयार करून घेऊया. इथं मी 1 वाटी फ्रेश दही घेतलेलं आहे, माझं घरातलं दही आहे, ते आपण टाकूया एका बाउलमध्ये. ते छान आता आपल्याला घुसळायचं आहे. दही बघा मी छान अगदी फ्रेश आलाय वरती, तोवर घुसळून घेतलं आहे. आपली लस्सी एकदम छान झालेली आहे. त्यात अगदी चुटकीभर मीठ टाकते, अगदी थोडं, आणि 1-1.5 चमचा पिठी साखर टाकते. तुम्ही जास्त गोड खात असाल जास्त टाका. आता हे पण छान मिक्स करून घुसळून घेऊया म्हणजे आपली लस्सी तयार होईल. तुम्ही म्हणाल लस्सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. आपली लस्सी म्हणजे पाचक असते एकदम, सगळं अन्न जे वगैरे खातो आपण ते आपल्याला नीट पचतं लस्सी पिल्याने.
पण आधी पोटभर जेवायचं आणि मगच लस्सी प्यायची. मग आपण नाश्ता केला की नाश्त्यानंतर लस्सी नक्कीच घेऊ शकतो. आपली लस्सी तयार आहे. आता आपण पराठे बनवूया. पीठ पण आपलं छान मुरून गेलं आहे. आता आपण पराठे करूया. आता तुम्हाला जेवढा मोठा पराठा हवा आहे तेवढं तुम्ही पीठ घ्या. थोडं साधं पीठ लावायचं. आपण जसं पुरण भरतो तसंच दाबून घ्यायचं म्हणजे मग सगळीकडं आपलं बटाट्याचं सारण पसरून जातं. आणि आता सुकं पीठ लावू. हलक्या हाताने आपल्याला लाटायचा आहे पराठा. थोडं पीठ लावलं तरी चालेल. आपण सारण बऱ्यापैकी भरलंय म्हणून ते जरासं असं दिसतंय. तुम्ही कमी सारण भरलं तेवढं दिसणार नाही. पण बटाट्याचा पराठा आहे म्हटल्यावर थोडा बटाटा जास्तच हवा, त्याशिवाय चव येत नाही. इथं मी गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्यावर आपण आपला पराठा टाकूया. तूप वगैरे तुम्हाला बटर वगैरे लावायचं तुम्ही लावू शकता. मी थोडं तूप लावते. आपण बाजूने थोडस तूप लावूया. एक आलू पराठा आपला तयार आहे. आता मी तुम्हाला पराठा लाटण्याची दुसरी पद्धत दाखवते. असे मी जो आपण पहिल्या याला गोळा घेतला तेवढा गोळा घेऊन मी त्याचे दोन गोळे तयार करून घेतले. असे ते आता थोडेसे आपल्याला लाटून घ्यायचे. असे एक लाटला की दुसरा पुन्हा लाटून घ्यायचा. आणि एकावर अशी भाजी ठेवायची आपली बटाट्याचं सारण थोडंसं पसरवून ठेवायचं. आणि वरून ती दुसरी चपाती ती अशी दाबून लावायची. आणि असं दाबून घ्यायचं म्हणजे मग लाटायला जास्त त्रास होणार नाही. आतलं सारण पण पसरून जातं सगळीकडं. हातानेच थोडा दाबला तर मग जास्त लाटावा नाही लागणार आपल्याला पराठा. आता आपण थोडासाच लाटूया. हलक्या हाताने लाटायचं एकदम म्हणजे आपला पराठा फाटणार पण नाही, सारण पण सगळीकडं पसरेल.
तुम्ही बघा तुम्हाला कोणती पद्धत आवडते। आता आपण शेकून घेऊया। वरून तूप लावूया। थोडा दाबून शेकायचं। बघा आपला नाश्ता एकदम तयार आहे। तुम्ही बघू शकता नेहमी नाही पण कधीतरी असा नाश्ता नक्की खावा। आजची रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि माझ्या रुचकर जेवण ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।